नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय सांबजे नमः पार्वती पदे शिवाय हर 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 महादेव श्रीमज्जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। जगज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि मन्मथस्वामी महाराज की जय। योगेश्वरी माता की जय। ओम गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारु भक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपंकजं। त्रैलोक्य संपदा लेख्य समुल्लेखन भित्तये सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यामाहु सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रवारगाः तां धर्मचारिणीं शंभो प्रणमामि प्रणमामि परां शिवान्। यद्भासा भासते विश्वं यत्सुखे नानुमोदते नमस्तस्मै विभवाय परात्मने विभवाय परात्मने। यद्भासा भासते विश्वं यत्सुखे नानुमोदते नमस्तस्मै गुणातीत विभवाय परात्मने। इच्छा ज्ञानादि रूपेण या शंभोर्विश्वभाविनी वंदे तां परमानंद प्रबोधलहरीश्वां। पंचानन तनुद्भूतान् पंचाक्षरमनोपमान् पंचसूत्रकृतो वंदे पंचाचार्यान् जगद्गुरुन् पंचाचार्यान् जगद्गुरुन्। अद्यन्तमङ्गलमजातसमानभावं आर्यमवेशमजरामरमात्मदेवं पंचानन प्रबल पंच विनोदशीलं संभावये शंकरमंबिकेश। ध्यायन् नित्यमहेशं रजतगिरिनिपंचारुचन्द्रावतंसं संरत्नाकल्पोज्ज्वलांगं परशुमृगवराभीत्यस्तं प्रसन्नं पद्मासीनं समन्तात् स्तुतमुमरगणैर्व्याघ्रकृतिं वसानं विश्वाद्यं विश्ववंद्यं निखिलभयहरं पंचवक्त्रं त्रिनेत्रं। सांबजे नमः पार्वतीपदेश्वर हर 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 महादेव। श्रीमज्जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। जगज्ज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि शिवयोगी मनस्वामी महाराज की जय। राष्ट्र संत डॉक्टर शिवलिंग जी शिवाचार्य महाराज की जय। सद्गुरु वीर शैव रत्न सिद्धलिंग शिवाचार्य महाराज की जय। सद्गुरु मृत्युंजय प्रभु पंडिताराध्य शिवाचार्य महाराज की जय। सद्गुरु शंभोलिंग शिवाचार्य महाराज की जय। सद्गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज की जय। राजगुरु सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य महाराज की जय। सद्गुरु लिंगैके सद्गुरु निरंजन लिंग शिवाचार्य महाराज की जय। श्री गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज की जय। सद्गुरु सिद्ध दयाल शिवाचार्य महाराज की जय। सद्गुरु डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज की जय। सद्गुरु
वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज की जय। सद्गुरु काशीनाथ शिवाचार्य महाराज की जय। सब संतन की जय। ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वन्द्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादि लक्ष्यम एकम नित्यमूलमचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं तन्नमामि। अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितम येन तस्मै श्रीगुरवे नमः। तस्मै श्रीगुरवे नमः। भवारण्य प्रविष्टस्य महोदिग्भ्रांत चेतसाय निमेदर्शित पन्ता तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। सर्व सद्भक्तांच्या चरणारविंदे गुरुर्य मौलींच्या चरणारविंदे अनंतानंत पंचाचार्यादी जगद्गुरु बश्वगादी प्रमथ गगन राष्ट्र संत वीरशैव तत्वज्ञानाचे भाष्यकार अशा सर्व संत मंडळीला विनम्र भावान अभिवादन करून चटस्थल ब्रह्मी 108 सद्गुरु शंभुलिंग शिवाचार्य महाराज की जय। सद्गुरु नीलकंठ शिवाचार्य महाराज की जय। सद्गुरु करबसव शिवाचार्य महाराज की जय। सद्गुरु शंकरलिंग शिवाचार्य महाराज की जय। सद्गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज की जय। सद्गुरु शंभोलिंग शिवाचार्य महाराज की जय। सद्गुरु नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज। सद्गुरु दिगंबर शिवाचार्य महाराज की जय। सद्गुरु डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज। सद्गुरु सिद्धदया शिवाचार्य महाराज की जय। सद्गुरु निरंजन लिंग शिवाचार्य महाराज की जय। सद्गुरु राजलिंग राजगुरु सिद्धलिंग शिवाचार्य महाराज की जय। सर्वसंतन की जय। सर्वांना वंदन विनम्र भावान अभिवादन करून आज आहे त्या प्राप्त परिस्थितीमध्ये चार शब्द बोलण्यासाठी काल आपण जो विषय प्रतिपादित केला त्याचाच अनुषंगाने पुढचा विषय मांडण्याचा अंशतः प्रयत्न करत असताना थोडस बोलून जाणं ते म्हणजे आवश्यक असं आहे। कालच्या आणि परवाच्या कथानकामध्ये ज्यांनी ज्यांनी मला संदेश पाठवून शुभाशीर्वाद दिले आशीर्वादात्मक आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या मार्गदर्शन केलं अशा सर्व प्रभूतीचं प्रथमता मी नामनिर्देश करतो आहे आणि त्यानंतर मी विषयाकडे वळणार आहे। कालच्या आणि परवाच्या कार्यक्रमामध्ये शिवभक्ती परायण परम आदरणीय सर्वश्री परमेश्वर महाराज कार्लेकर अमोल महाराज बनवसकर शिवकुमार स्वामी महाराज नळेगावकर भाग्यश्री कोडे महाजन बर्दापूरकर आदरणीय मार्गदर्शक जगन्नाथजी गुरुजी क्षीरसागर देवळालीकर आणि ज्यांचं आपण व्याख्यान ऐकणार आहोत अशा सर्व सर्व कीर्तनकार प्रवचनकार श्रोते मंडळी या सर्वांना सप्रेम वंदन करत असताना प्रामुख्यानं आपल्या वीरशैव तत्वज्ञानाला गोडवाणीनं आपल्यापर्यंत पोहोचविणाऱ्या आदरणीय सन्माननीय श्यामाताई घोणशे यांनाही मी वंदन करतो। त्याचप्रमाणे माहेश्वरमूर्ती नागेशजी स्वामी महाराज कुरुंदवाळीकर त्याचप्रमाणे गणेशाप्पा स्वामी येरोळकर त्याचप्रमाणे सच्चिदानंद खटाळ मारुती भालके त्याचप्रमाणे आदरणीय विभूती महाराज त्यानंतर कमलताई नळेगावकर आदरणीय सर्वश्री आणि सर्व आदरणीय मन्मथाप्पा डांगे गुरुजी उस्मान नगरकर मन्मथ शिंदगे महेश घेवरे शिवराजजी भोसकर उमाशंकरजी मिटकरी सर मारुती कापशे वैराग्यमूर्ती अन्नदाते शिवसंत बालाजी महाराज त्याचप्रमाणे निलेश मुटगे मिथुन गोत्रे शिवशंकरजी बिराजदार सर कानोबाजी कांबळे आनंदजी आहळे मिथुन कुमार गायकवाड मन्मथस्वामी बीडकर आदरणीय स्वामी महाराज आणि मुद्दाम बारामतीवरून ज्यांनी आम्हाला कालच्या सत्रामध्ये आशीर्वाद दिले असे श्री संपत शिरतोडे सर बारामती या सर्वांबरोबरच मी ज्यांच्या कृपा छत्राखाली कार्य करतो आहे असे आमचे परम आदरणीय
वीरशैव लिंगायत भजनी मंडळ यांचे अध्यक्ष आणि माझे मार्गदर्शक परम आदरणीय सन्माननीय शिवराजजी गुरुजी नावंदे महाराज तोंडारकर उदगीर त्याचप्रमाणे वीरशैव तत्वज्ञानाला खूप दिवसांना आपल्या स्मरणामध्ये ठेवून अबाल वृद्ध स्त्री पुरुष माता भगिनी यांना उदार हातानं आणि त्याचप्रमाणे खूप अशा गंभीर वाणीतून ज्ञानदान करणारे भगवंतरावजी पाटील चांबरगेकर त्याचप्रमाणे राष्ट्रसंतांच्या प्रभावळीतील सर्व 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 महाराज मंडळी ज्या क्षेत्रातला आपण काम करतो असे नांदेड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष या सर्वांना उस्मानाबाद सर्व परभणी या सर्वांना जिल्हाध्यक्षासह सर्व कार्यकारिणींना मी वंदन करतो. सर्व माहेश्वर मूर्तींना वंदन करतो. गायक वादक अनुमोदक सप्ताह नियोजक मार्गदर्शक आणि त्याचप्रमाणे शिवा संघटनेच्या माध्यमातून पूर्ण देशामध्ये होत असलेला हा अत्यंत भव्य दिव्य कार्यभाग सांभाळणारे आमचे परम आदरणीय परम सन्माननीय ज्यांच्या नावामध्येच सर्वांना एकत्र करून घेण्याचं सामर्थ्य आहे असे मनोहरजी धोंडे सर यांना आणि सर्व त्यांच्या कार्यकारिणीला मी विनम्र भावाने अभिवादन करतो. आणि आजच्या विषयाला जास्त वेळ न लावता मी माझ्या विषयाकडे अंशतः वळण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या सर्वांचे आशीर्वाद घेऊन ज्यांच्यावर बोलायचं आहे त्यांच्याबद्दलचे एक दोन शब्द बोलतो आणि मी माझ्या वाणीला प्रारंभ करतोय. वंदे श्री शिवराजम शिवसंत शिरोमणीम शिवयोगीम समाधिस्त कपिलाधारवासिनम गुरु गीता भाष्यकारम ज्ञानबोध प्रकाशकम स्वयं प्रकाश निर्मितम परम रहस्योद्घाटितम श्रीमन्मत शिवयोगीम ज्ञान भक्ति परायणम नमामि चरणारविंदम विनयेन पुनः पुनः विनयेन पुनः पुनः कपिलाधार पुण्यभूमि पवित्र तेथे नांदोतो शिवयोगी मन्मथ स्वामी सुपात्र तया आठविता घडे महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु मन्मथेश्वराशी मन्मथेश्वराशी त्यांना वंदन करतो. तुम्हा भाविकांनाही वंदन करून मी माझ्या आजच्या प्रास्ताविकतेपासून विषयाच्या प्रवेशापर्यंत काल थोडस येण्याचा प्रयत्न केला गेला. पहिल्या दिवशी सर्व उत्पत्ती कशी झाली याचं चिंतन अंशतः मांडण्याचा प्रयत्न केला गेला. त्यानंतर विषय प्रवेश कालच्याच प्रवचनामध्ये झाला गेला. अगोदरची प्रस्तावना झाली. आजचा कालचा विषय प्रवेश झाला. आज मंगलाचरण आणि पहिल्या अध्यायाचं चिंतन पूर्ण करण्याचा माझा संकल्प आहे. जेवढा वेळ मिळेल तेवढ्या वेळेमध्ये मांडण्याचा अंशतः प्रयत्न करतो. प्रथमता जय गावी करावा वास तयाशी नसावे उदास या नात्यानं गजर शिवनामाचा सर्व ठेवा आपल्या सर्व भक्तगणांचा असं बिरुद अंतकरणामध्ये ठेवून वाढवलो की सदाचार सद्विद्येचा बडीमार हो सर्वत्र साचार हाची प्रसाद आवडे अनेक ऐसे करावे जे सुखाचे मळे पिकवावे असं प्रसादातील बोध उक्ती ज्यांनी आपल्या गजर शिवनामाचा याला स्वीकारली असे परम आदरणीय परम वंदनीय पूजनीय माहेश्वर मूर्ती शिवकुमार स्वामी नळेगावकर त्याचप्रमाणे शिवभक्ती परायण परम आदरणीय कमलताई शिवकुमार स्वामी नळेगावकर हडवती आणि त्याचप्रमाणे साहिलीताई शिवकुमारजी स्वामी नळेगावकर या तिन्ही संयोजकाला त्याचप्रमाणे तुम्हा मार्गदर्शकांना जिथून जिथून तुम्ही ऐकणार आहात उद्या ऐकाल परवा ऐकाल या सर्व श्रोतृवृंदांना विनम्र भावाने अभिवादन करतो. आणि चला आज आपला विषय आहे मंगलाचरण. मंगलाचरण मन्मथ मौनींनी कसं केलेलं आहे. जय जयाजी सदाशिवा परब्रह्मा द्वयानंद वैभवा नमो तुज देवाधिदेवा परमेश्वरा जगद्गुरु वंदन केलं. जगद्गुरु रूप असणाऱ्या देवाला वंदन केलं. हो परशिवरूपी देवाला वंदन केलेलं आहे. सदाशिव रूप असणाऱ्या देवाला वंदन केलेलं आहे. अद्वयानंद वैभवा ज्याला ज्ञानेश्वर महाराजांनी शांभवानंद वैभवा असं म्हटलेलं आहे अशा देवाला
नमो तुज देवाधिदेवा असं मन्मथ माऊलींच्या गोड वाणीतून प्रसारित होणार आणि प्रकाशात आलेलं असं जे दिव्य तत्वज्ञान आहे ते तुमच्या पुढे अंशता मांडतो आहे। मंगलाचरण चार बाजू आल्या, कोणी मंगलाचरण करावं, कसं मंगलाचरण करावं, का मंगलाचरण करावं आणि मंगलाचरणाचा विधी काय आहे या चार बाबीचा परामर्श घेत असताना आपण अधिकारी विषय प्रयोजन आणि संबंध ग्रंथाचा जो सांगितणार आहोत त्याच प्रकारचा हा अधिकारी विषय प्रयोजन आणि संबंधाचा विषय आहे। कोणी मंगलाचरण करावं त्याचा अधिकारी कोण आहे? मंगल आचरण करण्याच्या उद्देशाने ईश्वराला, गुरुला, ज्येष्ठांना, श्रेष्ठांना, वंदनीय व्यक्तींना जो आदरभाव ठेवून शरण जातो ते त्याचं कार्य म्हणजे मंगलाचरण आहे। मंगलस्य आचरणम, मंगलाच्या साठी मंगलाकडून मंगलमूर्तीच्या किंवा मंगल व्हावं या सद्भावनेनं केली गेलेली प्रत्येक क्रिया ही मंगलाचरण आहे। त्या मंगलाचरणाचे प्रकार तीन आहेत। एक आहे पहिलं वस्तुनिर्देशात्मक मंगलम, दुसरे नमस्कार रूप मंगलम, तिसरे आशीर्वाद रूप मंगलम। वस्तुनिर्देशात्मक मंगल म्हणजे काय? जी ब्रह्मवस्तू आहे, आत्मवस्तू आहे, त्या आत्मवस्तूचं सगुण रूपाचं आणि निर्गुण रूपाचं वाङ्मय तत्वज्ञानाला अनुसरून जे वर्णन केलेलं असतं त्याला वस्तू निर्देशात्मक मंगल म्हणतात। सगुण आणि निर्गुण दोन्ही रूपाचं वर्णन त्यामध्ये येतं। अशा सगुणोपासक भक्तांचं चिंतन कसं असेल आणि निर्गुणोपासक भक्तांचं चिंतन कसं असेल याचं जे दिग्दर्शन केलं जातं त्याला वस्तू निर्देशात्मक मंगल म्हणतात। दुसरं आहे नमस्कार रूप मंगल। कनिष्ठ आणि श्रेष्ठाला शिष्यानं गुरुला, भक्तानं देवाला केलेला जो आर्जवभाव आहे, जो नमस्कार आहे त्याला नमस्कार रूप मंगल म्हणतात। आणि देवानी भक्तांना, सद्गुरु माऊलींनी सदशिष्यांना, ज्येष्ठांनी आपल्या कनिष्ठांना, आईवडिलांनी आपल्या पुत्रपौत्रांना जो आशीर्वाद दिलेला असतो, तुझं मंगल होईल, तुझं कल्याण होईल, जा आशीर्वाद आहे माझा असं जे म्हटलं जातं त्याला वेगळं काही बोलायची गरज नाही, तेच आहे आशीर्वाद रूप मंगल। मग वस्तू निर्देशात्मक मंगलाचं थोडस उदाहरण मी थोडस सांगून जातो अगोदर। वस्तू म्हणजे परवस्तू, ज्याप्रमाणे पाडव्याची चंद्ररेखा दाखवायची असेल किंवा द्वितीयचा चंद्र दाखवायचा असेल क्षमा प्रार्थी आहे। मुलांनी सायंकाळच्या वेळेला डास येऊ नयेत म्हणून थोडा धूर केलेला होता, धूप लावलेला होता, तर परत तुम्हाला सर्वांना वंदन करतो। वस्तू निर्देशात्मक मंगल, वस्तूचा निर्देश करत असताना जसं पाडव्याची चंद्ररेखा किंवा द्वितीयचा चंद्र, पण द्वितीयचा चंद्र ठळक दिसतो, पाडव्याची चंद्ररेखा पाहण्यासाठी ज्यावेळी आपण एखाद्या झाडाचा आश्रय घेतो त्या झाडाच्या उजव्या बाजूला बघा बरं, एखादा लाईटचा खांब असतो, त्या लाईटच्या खांबाचा आधार घेतो आपण आणि सांगतो त्या लाईटच्या खांब्याच्या थोडं वरच्या
बाजूला त्या ढगाच्या बाजूला चंद्र दिसतोय तो बघा बरं. आणि मग असं जे चंद्राला दाखवण्यासाठी ज्याचा आधार घेतला जातो या आधार वस्तूला निर्देशित करणं म्हणजेच वस्तू निर्देशात्मक मंगल आहे. कसं खरं तर आता आपल्याला ते बघायचंय. तू जर रेखा रूप नाम काही नाही पण आम्ही भक्तानं सप्रेम अंतकरणानं सदैव अंतकरणाचे तुम्ही असल्यामुळं आम्ही तुम्हाला नाव ठेवलं. खर तर उपजलिया बाळकाशी नाव नाही तयापाशी ठेविलेनी नावेशी ओदेत उठी असं म्हटलं जातं की जन्मल्यापासून त्याला कोण्याही व्यक्तीला आधीचं नाव नसतं. तसं तू येरवी तू अनाम नाव नाही रंग नाही रूप नाही नाही वर्ण नाही छाया असा तो देव आहे. असा देव असताना सुद्धा त्याला जो वस्तुरूपानं निर्देश केला जातो श्रुती माऊलीले विचारलं मग ते ब्रह्म 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 तुम्ही म्हणता सांगा बरं ते ब्रह्म कोणतं आहे कसं आहे ब्रह्म. श्रुती माऊलींनी अनुभवानं सांगू शकली नाही हो नेती नेती या शब्दानं सांगू शकली. याच्यासाठी एक छोटं उदाहरण ठेवतो. श्रीमंत घरची मुलगी लग्न होऊन गेली पंचमीला आणलं नाही तिला येऊ शकली नाही दिपोळीला आणली. दिपोळीला आले सगळ्या मैत्रिणी गोळा झाल्या आनंद वाटला एकमेकीला भेटून सगळ्याच आल्या होत्या तिच्या मैत्रिणी पण माहेरी. भाऊबीज झाल्याच्या नंतर तिला घेऊन जाण्यासाठी तिचे मालक त्यांची बोळवणूक वगैरे करायची होती बोळवण करायची होती म्हणून त्यांना बोलवलं. त्याबरोबर चार पाच मित्र घेऊन आले तिचे मालक पतिवर्य आणि मग गॅलरीमध्ये उभारल्यात माडीच्या मुली आणि बैठकीमध्ये बसलेले चार पाच जण त्यापैकी त्या मुलींनी पाच सहा जणांपैकी तुझा पती कोण आहे म्हणून त्या मैत्रिणीला विचारू लागल्या पण ती बोलू ना गेली. मग त्यांनी सांगितलं की डोक्यावर टोपी घातलेली आहे गळ्यामध्ये उपरण आहे छोटा हातरुमाल ते तुझे मालक आहेत का. तिनं सांगितलं नाही. पुन्हा सांगितलं सफारीवर आहेत ते आहेत का नाही. पुन्हा सांगितलं पांढरे शुभ्र कपड्याचे आहेत ते आहेत का तुझे. तिनं सांगितलं नाही 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 तोपर्यंत म्हटली पण योगायोगानं दोन राहिल्याच्या नंतर उपांत्य असं एक जणाचं वर्णन केलं. सूट पॅन्ट आहे फुल शर्ट आहे छोटासा हातरुमाल आहे खिशामध्ये मोबाईल आहे बोटामध्ये अंगठ्या शोभून दिसतात ते तुझे मालक आहेत का. तर त्यावेळेस तिनं नाही 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 आतापर्यंत म्हणली पण त्यावेळेस तिनं नाही म्हणली नाही आणि हो म्हटली का तर हो पण नाही म्हटली. गप्प बसली. वर्णन करतात आमचे संतवर्य न सांगणे वरी आणि बाळा पतीशी रूप करी काहीही न बोलता आपल्या मालकाची सिद्धी जशी ती श्रीमंताची मुलगी आपल्या मैत्रिणीच्या पुढे करून देते आहे त्याप्रमाणे त्या देवाची सिद्धी देवाची पूर्ण उपलब्धी देवाचं वर्णन कोणी करू शकत नाही. कोण करणार आहे हजार मुख ज्या शिष्याला वर्णन सांगितले गेले त्या हजार मुखाचं वर्णन करू शकला नाही हो यानंतर कोणीच वर्णन करू शकलं नाही या अनादी अंत देवाला अनादी अनंत देवाला. मग त्याचं वर्णन कोण करणार आहे करताच येत नाही हेच जे वर्णन केलं तेच आहे वस्तू निर्देशात्मक मंगल त्याला दाखवलं ते असो. यानंतर नमस्कार रूप मंगल फार वेळ होतोय थोडक्यात बोलतो. नमस्कार रूप मंगल आपल्याला परमरहस्यामध्ये मी ओव्या वाचून उदाहरणं देणार आहे दुसऱ्या एका ग्रंथाचा मी आधार घेऊन बोलणार आहे. नमस्कार रूप मंगल म्हणजे मी हे पवित्र कार्य गुरुमाऊली तुमच्या आशीर्वादानं सुरू करतोय देवा तुझ्या कृपा आशीर्वादानं मी हे कार्य करू लागलेलो आहे असं करतोय त्याला तुमचा आशीर्वाद असू द्या म्हणून विनम्र भावानं नमस्कार करणं याचं नाव आहे नमस्कार रूप मंगल. आणि हे सगळं आम्हाला प्राप्त झालेलं आहे
तुम्ही काळजी करू नका, मी माझा आशीर्वचन माझा आशीर्वाद तुम्हाला देतो आहे आणि तुम्ही हे कार्य निर्विघ्नपणाने पार पाडू शकाल। म्हणून सद्गुरु माऊलींनी वरिष्ठांनी देवांनी आपल्या आईवडिलांनी दिलेला जो आशीर्वाद आहे तो आशीर्वाद रूप मंगल आहे आणि या मंगलाचे पुन्हा चार कारण सांगितले का मंगल करावं, मंगल सांगितलं पण मंगल का करावं तर त्याची चार कारण सांगितले। पहिलं कारण सांगितलं हातात घेतलेलं कार्य पूर्णत्वाला जावं म्हणून मंगल करावं, हो समाप्ती काम मंगलम माचरेत। दुसरं कारण सांगितलं निर्विघ्नता मस्तु, हातामध्ये घेतलेल्या कामाला थोडंसंही विघ्न येऊ देऊ नको हे भगवंता आणि म्हणून प्रार्थना केली जाते, हो निर्विघ्नता मस्तु म्हणून मंगलाचरण केलं जातंय। वेद बोधित परंपरा आणि म्हणून मंगलाचरण करावं आणि शिष्टसंमत आचरण आणि म्हणून मंगलाचरण करावं। त्याचप्रमाणे कृतज्ञता भाव हृदयामध्ये असला पाहिजे, ही त्यामध्ये आपण जमेची बाजू धारण केलेली पाहिजे। असे चार कारण सांगितले, तीन प्रकारचे मंगल सांगितले। तुम्ही मंगलाचं वर्णन करा थोडस, आपल्या शास्त्रामध्ये असं सांगितलं मंगलम भगवान शंभो, मंगलम वृषभध्वजहा, मंगलम त्रिनेत्रंच, मंगलम भगवान हरहा। कोण आहे मंगल? माझा भगवान शिवप्रभू हे मंगल आहेत, शंभो नाव आहे। मंगलम वृषभध्वजहा नंदी राज, आता इथे थोडस बोलून जातो मी, ग्राह्य वाटलं तर मला अवश्य स्वीकारा। अनेक ठिकाणी नंदिकेश्वर 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 म्हणून नंदीला म्हटलं जातं, पण माझं वैयक्तिक मत आहे नंदिकेश्वर म्हटलं की नंदीवर बसणारे ईश्वर म्हणजे महादेव आहेत। थोडस जे जयकार करत असताना लक्षात घेतलं पाहिजे आपण नंदिकेश्वर म्हणजे नंदीचे ईश्वर। मग नंदीला काय म्हणायचं तर आपल्या साहित्यामध्ये नंदीराज असं आहे, नंदीराज त्या विषयावर शेवटी बोलणार आहे मी कसं कसा आपल्या साहित्यामध्ये बदल केलेला आहे तो वेळ असली तर असो। नंदीराज आणि नंदीचे नंदीराजाचे ईश्वर त्याचं नाव, त्यांचं नाव आहे नंदिकेश्वर, त्यांना वृषभध्वज हा असं म्हटलं गेलेलं आहे। मंगलम त्रिनेत्रंच, ज्या देवानं तीन नेत्र पाच मुख तर 15 डोळे ज्या देवांनी धारण केलेले आहेत, आणि मंगलम भगवान हरहा त्या देवाला हर 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 महादेव म्हणतो आपण, अशा हराला वंदन केलेलं आहे। ते का केलं वंदन? तर ते मंगल आहेत म्हणून। दुसरं वर्णन केलं, हो सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते, सर्वदा सर्व कालेषु नास्ति तेषां ममंगलम एषां हृस्थितो भगवान मंगला यतनो हरहा। ज्यांच्या हृदयामध्ये शिव पार्वती या दोघांचा रहिवास आहे त्याला कुठलंही कार्य हे विघ्नाला कारणीभूत ठरणार नाही, निर्विघ्नता मस्तु। मग तुम्ही म्हणाल मंगल केव्हा करावं? मंगलाचे तिन्ही वेळेला मंगल करा असं शास्त्र नियम आहे। मध्ये चांते चाद्य म्हणजे अगोदर मंगल करा, कार्यारंभी मंगल करा, कार्याच्या मध्यअंतरी मंगल करा आणि कार्य सांगतेलाही मंगल करा असो। उदाहरण सांगतो तुम्हाला ज्ञानेश्वरीचं, एक ओम नमो जी आद्या, ओम म्हणून सुरुवात मंगल केलं म्हणजे सुरुवातीला मंगल आलं, मध्ये मध्ये अनेक ठिकाणी मंगल आलं, आता हृदय हे आपले चौपाळून या भले वरी बैस उपावले श्री गुरूंची, श्री गुरूंना वंदन केलं आणि शेवट पसायदान जे झालं ना त्या पसायदानामध्ये सुद्धा वंदन केलं आता विश्वात्मके। तुम्ही म्हणाल आता म्हणजे विश्वात्मके देव असं कुठे येत आता ओम काय? तर आता या शब्दामध्ये अथ शब्द आहे आणि अथ शब्दाचं वर्णन असे केलं ओंकारश्चात शब्दश्च द्वामे तो ब्रह्मण स्मृत कंठम भिद्वा विनिर्यातो तस्य मांगलिको उभो। ओंकारश्चात शब्दश्च द्वाविमव म्हणजे हे दोन ब्रह्मण स्मृत यांना ब्रह्म असं म्हटलेलं ओंकाराला आणि अथला, अथचं एक रूप आहे आता आणि त्या आता या शब्दापासून सुरू झालं। तर तुम्ही कर्म ब्रह्म संपदा या पुस्तकामध्ये परम पूज्य लिंगाईके सद्गुरू राष्ट्रसंत शिवाचार्य माऊलींच्या प्रस्तावना जर वाचली
तर त्याच्यामध्ये आता शब्दाबद्दलचं थोडं बोलले तर मी आता बोलू इच्छित नाही. चला मग अगोदर मंगल करा, मध्यंतरी मंगल करा आणि शेवटी मंगल करा असं सांगितलं गेलं. इथं सुद्धा असं शास्त्रामध्ये आलं आपल्या वीरशैव तत्वज्ञानामध्ये, आदि मध्य अवसानेषु मंगलत्रय मुच्यते विघ्नत्रय निवृत्त्यर्थं कुर्वन्ति ते बुधा सदा. कोण मंगल करतात? बुधा. बुधा म्हणजे हुशार, बुद्धिमान, हे मंगल करतात. कधी मंगल करतात? आदि, मध्य आणि अवसानेषु म्हणजे शेवटी. मग आपण आता सुरुवातीला मंगल करत आहोत, म्हणून मंगल करत असताना आपल्याकडं कथा कीर्तनात बोलत असताना आपण असं म्हणतो, ओम मंगलम ओंकार मंगलम, ओम मंगलम ओंकार मंगलम, शिव मंगलम शिव नाम मंगलम, शिव मंगलम शिव नाम मंगलम, ओम मंगलम ओंकार मंगलम, ओम मंगलम ओंकार मंगलम, शक्ति मंगलम शक्ति रूप मंगलम, शक्ति मंगलम शक्ति रूप मंगलम, गुरु मंगलम गुरु नाम मंगलम, गुरु मंगलम गुरु नाम मंगलम, ओम मंगलम ओंकार मंगलम, ओम मंगलम ओंकार मंगलम, गुरु मंगलम गुरु रूप मंगलम, गुरु मंगलम गुरु रूप मंगलम, ओम मंगलम ओंकार मंगलम, ओम मंगलम ओंकार मंगलम, गुरु मंगलम गुरु ज्ञान मंगलम, गुरु मंगलम गुरु बोध मंगलम, गुरु मंगलम गुरु ज्ञान मंगलम. या प्रकारचं मंगलाचरण करतो आपण. आणि मंगलाचरण करत असताना आपण आरतीला सुद्धा मध्यंतरी मंगल केलं जातं, सुरुवातीला मंगल केलं जातं आणि आरतीच्या वेळेला सुद्धा आपण मंगल करतो. मंगलमय महालिंगोद्भव गुरु शिवांग पंचाचार्यांना, मंगलमय महालिंगोद्भव गुरु शिवांग पंचाचार्यांना, लिंग विभूषित भंग भयादि मंगल आरती करू त्यांना. म्हणजे आपण आरतीच्या वेळेलाही मंगल करतो, सुरुवातीलाही मंगल करतो, मध्यंतरही मंगल करतो. असं मंगलाचं आयतन असणाऱ्या देवाला मंगल करून कोणतंही कार्य हातामध्ये घ्यावं, त्यामध्ये निर्विघ्नता नसतो ही सिद्धता होत असते. आणि या मंगलाचं उदाहरण सांगत असताना अनेक शास्त्रकारांनी मंगलाचे वेगवेगळे प्रकार केले. काल योगायोगानं महेश्वर मूर्ती आमचे परम आदरणीय माझे मार्गदर्शक आदरणीय परमवंदनीय खके गुरुजींच्या सान्निध्यामध्ये असणारे आणि वेदांताला वेदांताचार्य प्रथमचे पहिल्यांदा वेदांताचार्य आपल्या सर्व भाविकांनी त्यांना उपाधी दिली वीरशैव रत्न असे परम पूज्य प्रातस्मरणीय त्रिकाल वंदनीय सिद्धलिंगजी शिवाचार्य महाराज यांच्या सान्निध्यामध्ये असे जे आहेत ते आमचे नागेशजी स्वामी महाराज कुरुंदवाडीकर यांनी मला 2-3 ग्रंथाचे मंगलाचरण दिले. हो, त्या सर्व मंगलाचरणामध्ये वागार्थाविव संप्रुक्तो वागार्थ प्रतिपत्तये जगत पितरो वंदे पार्वती परमेश्वर शरो जगत पितरो वंदे पार्वती परमेश्वर हेही मंगलाचरण मला पाठवलं गेलं. त्यांचाही मी आदर भावानं वंदन करतो. अशा या देवाला वंदन करत असताना कुणाला वंदन करावं? तुलसीदासजींनी वंदन केलं आपल्या शास्त्रामध्ये, भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिणी याभ्याम विनान पश्यंते सिद्धा स्वांतस्थमीश्वरा. हो, त्याशिवाय कार्यच निर्विघ्नतेला किंवा पूर्णतेला जात नाही. म्हणून तुम्ही कोणाला वंदन केलं? तुलसीदासजी महाराज भवानी शंकरो वंदे. काय रूप आहे तुमच्या हृदयामध्ये? त्यांचं श्रद्धा विश्वास रूपिणू. माझे महादेवजी विश्वास आहेत,
माझी पार्वती माता श्रद्धा आहे आणि या दोघांना वंदन करून सिद्धाला सुद्धा ते कार्य पूर्णपणाला जर न्यायचं झालं तर यांनाच वंदन वेगवेगळ्या रूपामध्ये करावं लागतं आणि तेच मी मंगल केलेलं आहे. जगत पितरो वंदे पार्वती परमेश्वरो कालिदासजींनी सुद्धा तेच वर्णन केलं. त्याचा अजून अनुवाद अनेक शास्त्रकारांनी आपल्या ग्रंथामध्ये मांडला गेला. त्यांना प्रथमतः मी वंदन केलं गेलं. वंदन करत असताना नमन आहे आणि त्या नमनामध्ये माझं मन हे माझं नाही देवा तर ते तुमचं मन आहे अशी जी तो वृत्ती होते. एक सुभाषित आहे, हो चत्वारी वर्धते तस्य नित्य वृद्धोपशेविनाहा आयुर्विद्या यशो बलम. ह्या चार बाबी वाढत असतात. कोणत्या? आयु वाढतं, यश वाढतं, विद्या वाढते आणि बल वाढतं. कुणाचं? चत्वारी वर्धते तस्या. चार प्रकारच्या बाबी वाढतात. कोणाला वंदन? नित्य वृद्धोपशेविनहा. वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध, बहुश्रुत वृद्ध, सेवावृद्ध असे जे महात्म्य असतात त्यांना वंदन केलं. आता कार्यबाहुल्य आहे, वेळेचं बंधन तर आहेच, पण राहत नाही, दोन मिनिटांमध्ये बोलून जातो. ज्यावेळेस महाभारताचं युद्ध डंका वाजली, हो आवाहन केले गेलं, आवाहन हो सुरुवात आहे, सुरुवात आहे. आणि आवाहन केल्याच्या नंतर ज्यावेळेस गर्जना झाली, शंख वाजले गेले, सगळे तयार झालेले, तर आता एकदा शेवट एक भेरी निशाण वाजणार आहे आणि त्यावेळेला आठवण आलेली आहे. योगायोग तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की ज्या पांडवांनी आपल्या वैरभावानं समोरच्या पार्टीमध्ये उभे राहिलेले भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य यांना अगोदर तर वंदन केलेलंच होतं, पण त्याही वेळेला महाभारत युद्धाच्या वेळेला प्रत्येकाच्या चरणारविंदी हो वीरांचं वंदन कसं असतं, क्षत्रियांचं वंदन कसं असतं ते दाखवण्यासाठी आपले बाण त्यांच्या पायाच्या जवळ जमिनीमध्ये नतमस्तक झाले गेले आणि रथावरून त्यांनी हात जोडले आणि त्यांच्या मुखारविंदातून आशीर्वाद बाहेर पडला. यशस्वी भव, यशस्वी भव, आयुष्यमान भव. आणि पांडव युद्ध जिंकले गेले. आणखीन एक सांगतो, एकदा का आशीर्वाद प्राप्त झाला आणि तो व्यक्ती पुन्हा आपल्यावर जरी विरोधात गेला तर त्याच्यापेक्षा त्याचा आशीर्वाद मोठा असतो. तो आशीर्वाद त्या व्यक्तीला सुद्धा एखाद्या वेळेस अपजय मिळवून देतो, पण ज्याला आशीर्वाद दिलेला सत्य संकल्प, त्या सत्य संकल्पाला पूर्ण करणारे देव असतात आणि तो सिद्धतेला जात असतो. असो पांडवांनी जसं मंगलाचरण केलं युद्धाचं, तसं अनेक प्रकारचं मंगलाचरण आहे. जास्त वेळ न घेता आपण सुद्धा दररोज मंगलाचरण करत असतो. माता माऊली चुलीवर स्वयंपाक करू लागली, भाकर करू लागली, पीठ किंवा कणिक मळणं झाली की लहानसप चिपटं घेते आणि चिपटा घेऊन तव्यावर ठेवून तेच उचलते, चुलीमध्ये ठेकते, त्या जाळ्यामध्ये अग्नीमध्ये थोडं पाण्याचा शिन थोडा तशाच हातानं देते आणि स्वयंपाकाला सुरू करते. तिच्या मुलीनं विचारला, हे तू काय करतेस ग? ती म्हणली, बाळा मला माहित नाही, पण माझी आई करत होती, माझ्या सासूबाई पण हे करतात. हे त्या माता माऊलीचं मंगलाचरण आहे. आता सगळ्यांचं मंगलाचरण सांगायला मला वेळ नाही, चला एवढं सांगू शकतो हे मंगलाचरण मन्मथ माऊलींनी कसं केलं सांगा. मन्मथ माऊलींनी कसं मंगलाचरणाला प्रारंभ केलेला आहे? मंगलाचरण करत असताना शास्त्रकारामध्ये एक अशी एक अट आहे, जकार शब्द सुरुवातीला नाही यायला पाहिजे संस्कृत मध्ये, पण इथं जे आलंय तुम्ही मनानंतर चिंतन करा. पण काही प्रतीमध्ये मन्मथ माऊलींच्या जे परमरहस्याच्या प्रती हस्तलिखित आहेत त्यामध्ये आता शब्द आलेला आहे. आता गद्यात काही प्रस्तावना असेल, गद्यात काही मंगलाचरण असेल, त्यामध्ये आता शब्द आला. आता या शब्दाचं मी मग तुम्हाला सांगून गेलो. आता म्हणजे अथ हे रूप आहे आणि अथ म्हणजे अथ आणि ओम हे ब्रह्मदेवाच्या कंठाचं भेदन करून बाहेर पडलेले असल्यामुळं ते मांगलिको उभो, म्हणजे हे दोन्ही शब्द मंगलप्रद आहेत. अशा ते ओंकाराचे 13 नाव आहेत. वेळेमुळे मी सांगू इच्छित नाही, चला. आणि अशा या ओंकार रूपाला किंवा अथ रूपाला वंदन केलेलं आहे. आता राष्ट्रसंत माऊलींनी काय केलेलं आहे? कोणालाही नाराज केलेलं नाही. जसं ती आई वाळू घेऊन घरी येते, लेकराला खाऊ घालते, तसं सर्वांना न्याय दिलेला आहे.
वेळ मिळाला तर शेवटी बोलू थोडस उपसंहारामध्ये. कोणती टीका जर असेल तर त्या टीकेबद्दलच खूप असं चांगलं चिंतन आपल्या सांकलिक या ग्रंथामध्ये मन्मथ माऊलीने वापरलेलं. माऊली आता मी जास्त काय बोलणार आहे बरं हो असो. आणि त्यांनी मंगलाचरण करत असताना इथं वर्णन आलेलं आहे. चला काय म्हटले काय आहे त्याच्यामध्ये सांगतो. गुरुवर्य राष्ट्रसंत जी शिवलिंग शिवाचार्य माऊलींनी सगळ्यांना प्रेमानं संभोकलेला आहे. पाठीवरून डोक्यावरून हात फिरवलेला आहे. काळजी करू नका मी आहे तुमच्या पाठीमाग. दासा जाऊन दिवाया पूर्ण आनंदे करी छाया नमे भक्त प्रणश्यती. आणि म्हणून तुम्ही खूप दीर्घ विचार करा की राष्ट्रसंतांचं कार्य हे आता लहान लेकराला सुद्धा मान्यच करावं लागल. आपल्या सर्व भक्तवर्यांना मान्य करावं लागल. हो अशा दिनकराला मी अनन्य भावानं वंदन करतो. आणि आकस थोडासाही मनामध्ये न ठेवता हो त्या सद्गुरु माऊलींच्या पवित्र चरण कमली आपण सर्वचे सर्व विनम्र भावानं नतमस्तक झालोच पाहिजेत. का कारण त्यांची काय उंची आहे हे नंतर आपल्याला बोलता येणार आहे. चला मग मन्मथ माऊलींच्या या ग्रंथावर ज्या वेळेस बोलायची वेळ आलेली आहे आणि त्यावेळेला जे जयकार करत असताना ज्यावेळेस मन्मथ माऊलींना पहिल्याच ओवीतून मंगलाचरण केलं गेलं. कुणी मंगलाचरण केलं गेलं? मन्मथ माऊलींनी. आणि कोणाच्या रूपानं आपल्यापर्यंत आलं? ते राष्ट्रसंतांनी संकलित केलेल्या प्रतीच्या द्वारे आपल्यापर्यंत आलेलं आहे. काय म्हणतात मन्मथ माऊली? काय म्हणतात? श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी कृत परम रहस्य. आणि हा परम रहस्य ग्रंथ काय म्हणतो? वंदन केलं श्री गणेशाय नमः श्री गुरुभ्यो नमः जय जय आजी सदा शिवा परब्रह्मा द्वयानंद वैभवा नमो तुज देवाधिदेवा परमेश्वरा जगद्गुरु आता नमो श्री शक्तीजी जगन्माता पार्वती अज्ञजना उत्तम गती जयची अनुग्रहे वेदा पर शिवा परब्रह्माने नवे तुझा महिमा साकार होऊन या महापरविषी हे तू इच्छित. मंगलाचरण केलं आणि मंगलाचरण करत असताना जय जय आजी सदाशिवा. आता हे सदाशिव शब्द आलेला आहे. ज्यावेळेस आपण 36 तत्वाचं अवलोकन करूया या 36 तत्वामध्ये तिसरं नाव किंवा 36 तत्वापैकी तिसरं तत्व हे सदाशिव आहे. कोणते ते तत्व? शिव तत्व. शिव शक्ती सदाशिव ईश्वर शुद्ध विद्या माया कला विद्या राग काल नियती पुरुष प्रकृती बुद्धी अहंकार मन पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय पंच विषय पंच महाभूत या तात्विक सृष्टीला आपल्या विमर्श शक्तीनं खेळविणारा सांभाळण करणारा वागविणारा असे जे परशिव आहेत हाच मूळ कारण आहे या जगाचं. या संपूर्ण ज्ञानाचे हे मूळ कारण आहेत. आणि या मानवी देहातच ही जीवनकला प्राप्त करून घेता येते. मग कोण्या देही कराल सार्थक अन्य देहामध्ये नाही. हो पशुवादिका देहामध्ये स्वतनोरपी अज्ञानम परमार्थस्य का वार्ता हा स्वतःच्या शरीराबद्दलचं गाढ अज्ञान इतर शरीरामध्ये आहे तर ते इतर शरीरातलं गाढ अज्ञान मानवी देहाला नाही. ज्ञान कळा इथं प्रबोधित केलेले आहार निद्रा भय मैथुनांच्या सामान्य मेतत पशुवीर नराणाम ज्ञानम हि तेषाम मधिको विशेषो ज्ञानेन हि ना पशुवीर नराणाम असं जे ज्ञान कळा प्रबोधित केलेलं हे शरीर आणि या शरीरामध्ये जीवनकळा प्राप्त करा. हो 17वी जीवनकळा प्राप्त करा त्याचप्रमाणे 36 तत्वाला जाना आता बोध देत असताना सदाशिव शब्दाचा वापर केलेला आहे. आपल्या शिवपाठामध्ये सुद्धा शिवदास माऊलींनी सांगितलं शिवदास म्हणे सदा शिव शिव स्मरा मग भव भय कायचा तुम्हा. म्हणजे सदाशिव सदाशिव या जपाचा हा उच्चार हृदयामध्ये असू द्या किंवा सदा प्रेमयुक्त जपा शिव नाम हो सकळ ही काम हो सोडून या टाकून या हे सगळं ज्यावेळेस शिवनामामध्ये शिवमंगलम शिवनाम मंगलम व्यक्त करत असताना सदाशिव तत्वाचा निर्देश केला गेला. आणि परब्रह्मा आता परब्रह्म शब्द परमेश्वर शब्द हे फक्त महादेवजींनाच लागू पडतात. इतर देवांना ते शब्द लागू पडत नाहीत. सांगतो थोडस कोण आहेत
अद्वयानंद वैभवाला प्राप्त करणारे, शांभवानंद वैभवाला भक्ताला प्राप्त करणारे कोण आहेत? तर ते परशिव आहेत, परवस्तू आहे, परब्रह्म आहेत। परब्रह्मेती चेदवित म्हणजे परब्रह्म असं जाणा असं सांगितलं गेलं। मी माझ्या मनानं सांगत नाही, शास्त्राचा आधार घेतो, उदाहरण सांगतो तुम्हाला। आता थोडस चिंतनाकडे लक्ष असू द्या आशीर्वादीय। ज्या वेळेस अर्जुनाला भगवद्गीतेसारखं श्रेष्ठ तत्वज्ञान गोपाल कृष्ण आणि कुरुक्षेत्राच्या धर्मक्षेत्र भूमीमध्ये वर्णन केलं, त्यावेळेस 11व्या अध्यायामध्ये अर्जुनानं सांगितलं, देवा तुमचं खरं रूप मला दाखवा, आणि त्यावेळेस खरं वास्तव जगाच्या समोर मांडत असताना आम्ही कसे हो जगामध्ये व्यापून आहेत हे विष्णुदेवाच्या रूपामध्ये महादेवाचं खरं रूप अर्जुनाच्या समोर देवाला मांडावं लागलं। श्रीकृष्ण देवाला ते मान्य करावं लागलं की परब्रह्म परशिव आदी देव जगदादी देव कोणते आहेत हे तिथं मान्य करावं लागलं। ते सांगू आपण अर्जुनाच्या आणि पूज्यपाद व्यासाचार्यांच्या मुखारविंदातून। ज्यावेळेस विश्वरूप दाखवलं, अर्जुनानं ते रूप बघितलं आणि त्या रूपाचं वर्णन व्यासाचार्य करतात, नांतन्न मध्यन्न पुनस्तवादिम पश्यामि विश्वेश्वर विश्वरूपम नच अंतहा नच मध्यहा नच आदिही। म्हणजे आधी नाही, मध्य नाही आणि अंत नाही असं जे तुमचं स्वरूप आहे ते विश्वेश्वर। विश्वेश्वर नाव कोणाला आहे? विश्वेश्वर भगवंतालाच आहे, काशी विश्वेश्वराला आहे। असं जे विश्वेश्वराचं विश्वरूप देवाला हो महादेवांच्या कारुणिक वृत्तीच्या योगे करून प्रार्थना करून दाखवावं लागलं गेलं। आणि ते रूप ज्यावेळेस बघितलं अर्जुनानं आणि अर्जुनाला अत्यंत आनंद झाला, ते महादेवाचंच रूप होतं। सर्वांना गिळत असलेले मुख कोणाचे आहेत? महादेवाचे, कारण महादेवाचं ते काम आहे, प्रोटोकॉल सांभाळते त्यांचे ते। महादेवांनीच या तिघाला निर्माण केलं, आपण ऐकलं शिवशक्ती हे काम ते केले, उत्पन्न ब्रह्म या ते, आणि महादेवांनी यांना निर्माण केल्याच्या नंतर ज्याचे त्याचे काम सांगितले महादेवच सांगू लागलेले। तर ब्रह्मारूपे मी सृजिता, विष्णू रूपे मी प्रतिपाळिता, रुद्र रूपे मी संवर्ता, जान तत्वता मी एको मीच आहे, महद्भूत एक रुद्र भगवान एर सर्वजान अंश त्याचे, असा मी एक आहे। नच आदिही नच मध्य नच अंतिही हे मीच आहे। सर्व सर्व काळाला सर्व देशाला देश काळ वस्तू अपरिछिन्न असं ब्रह्मतत्व आणि ते स्वतः शिवप्रभू आहेत। तुम्ही म्हणाल गुरु एवढ्याच्याच आधारानं तुम्ही कसं काय सिद्ध करू शकता की कृष्णदेवाने रूप दाखवलं आणि ते महादेवाचं स्वरूप होतं, हे कसं काय सिद्ध करता तुम्ही सांगा। तर दुसरं एक उदाहरण ठेवतो, तुम आदिदेव पुरुष पुराणस तुमस्य विश्वस्य परण्य धानम व्यक्ताशी वेद्यंच परंच धाम त्वयाततम विश्व मनंत रूपम। हे देवा तुम्ही या रूपामध्ये मला दिसत आहेत, असू द्या, जास्त विश्लेषण करत बसत नाही। पुढे सांगतो मी, हे मान्य केलं कधी? अर्जुनानं मान्य केलं, कृष्णदेवाने मान्य केलं, याला काय पुरावा आहे? तर काढ 18वा अध्याय। खूप 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 सांगितलं अर्जुनाला, अर्जुनाला सांगितलं तर म्हणाव तसा अर्जुनाच्या गळी उतरलं का नाही, पण अर्जुनानं प्रतिसाद दिला नाही, रिस्पॉन्स दिला नाही। त्यावेळेस देवाला नाविलाज झाला आणि कृष्णदेवाला ते मान्य करावं लागलं, अर्जुना असं कर। त्या देवाला शरण जा। कोणत्या देवाला? की जो ईश्वर सर्व भूतानां हृदयेषे अर्जुन तिष्ठति ब्राह्मयन सर्व भूतानि यंत्रारूढानि मायया। ईश्वर हा सर्व भूतानि, ईश्वर हे फक्त महादेवाचंच नाव आहे। रामेश्वराचा ईश्वर तो हा जाणार रामेश्वर, विश्वेश्वर ईश्वर फक्त महादेवांचंच नाव आहे, आणि तेच नाव शेवट पूज्यपाद व्यासाचार्यांनी जाणीवपूर्वक 18व्या अध्यायाच्या उपसंहारीय श्लोकामधून वापरलं। हे देवा कोण आहेत तुम्ही? ईश्वर आहेत। आणि ते अर्जुनाला सुद्धा मान्य करावं लागलं आणि अर्जुनाच्या बाबतीत देवाला कृष्णदेवालाही मान्य करावं लागलं। ऐका काय खुबी असते बारकाईची, ती काय खुबी आहे? कृष्णदेवानीच मान्य केलंय, वैष्णव शास्त्रांनी सुद्धा मान्य केलंय की माझे विठोबा माझे पांडुरंग माझे गोपाल कृष्ण विष्णू अवतार जे आहेत ते कोण आहेत? माझ्या विठोबाचा कैचा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु। म्हणजे कधी कधी देवरूपानेही भेटतात,
देवाच्या आशीर्वादानं आणि कधी कधी गुरुरूपानं भेटतात. मग भगवद्गीतेच्या शेवटी शेवटी कृष्ण देवाला देव म्हणून शंकर भगवंतालाच समोर ठेवावं लागलं आणि स्वतः गुरुची भूमिका घेऊन अर्जुनाला मार्गदर्शन करावं लागलं. आणि मार्गदर्शन करण्याच्या अगोदर ऐकत नाही अर्जुना अर्जुन, त्यावेळेस नागानं त्यांना म्हणावं लागलं, यदहंकार माश्रित्यन योस्य इति मन्यसे. अर्जुना, अहंकारानं जर तू मानत नसलास तर बघ, सांभाळून घे. तरी अर्जुन म्हटला तसा प्रतिसाद देता न झाला आणि त्या योगे करून अर्जुनाला ईश्वर सर्व भूतांना म्हणावं लागला असो. कोणाला शरण जा, तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत, म्हणजे तुम आदि देव. आणि म्हणून तो जो शब्द आलेला आहे देवाधिदेवा, याला एक दुसरं दोन उदाहरणं सांगून पुढे जातो मी. देवाधिदेवा म्हणजे विष्णू देवाचं आणि ब्रह्मदेवाचं युद्ध झालं. युद्ध असं भयंकर झालं, तुम्ही शिवपुराणाच्या प्रारंभी ऐकू शकता. आणि या दोघांचं युद्ध बंद करण्यासाठी अग्निशिखा रूपस्तंभामध्ये देव परिवर्तित झाले, प्रगट झाले आणि या दोघाला त्या अग्नीच्या पासून दूर 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 लोटून त्यांचं भांडण बंद केलं. त्यांना वाटू लागलं स्वतःचा कृतक अहंकार, अहम करो मी वृथाभिमान हा स्वकर्म सूत्र ग्रंथितो ही पुंसाम. त्यावेळेस त्यांचा अहंकार गलित करण्यासाठी देवाला ते रूप धारण करावं लागलं. ब्रह्मदेवाला सांगितलं, हो ब्रह्मदेवा तुम्हाला वाटत होतं तुम्ही जा आणि माझा ऊर्ध्व भाग माझा शिखा कुठं संपली ती बघून या. तुम्हाला माहित आहे, सांगितलं गेलं, भूलोक भोरलोक सोरलोक मोहरलोक तपोलोक जनोलोक सत्यलोक असे सात लोकाला पादाक्रांत करत ब्रह्मदेव गेले पण शेवट नाही सापडला. ती कथा तुम्हाला माहित आहे, मी सांगू इच्छित नाही. आणि विष्णुदेवाला आतळ वितळ सुतळ तळातळ रसातळ महातळ पाताळ पाठवलं गेलं, गणपती भेटले आणि ब्रह्मदेवाला गायत्री भेटली. असो ज्या वेळेला ह्या दोघांनाही महादेवाचा अंत कळाला नाही, मध्य कळालं नाही आणि आधी कळालं नाही, त्यावेळेस मन्मथ स्वामीला वापरावा लागला शब्द देवाधिदेवा. तू देवाचा आधी देव आहेस देवा, सदाशिव रूप आहेस देवा, परब्रह्म रूप आहेस तुम्ही देवा. आणि अशा या तुम्हाला अद्वय आनंद वैभवा. देवाचं स्वरूप कसं आहे? अद्वय आनंद नित्य निरामय जे का निज ध्येय योगियाचे आनंद रूप आहे. हो देवाचं नावच आहे सच्चिदानंद, सच्चिद आणि आनंद. चला वेळ कधी गेला समजलं नाही माय बापा हो. सद्रूप चिद्रूप आणि आनंद रूप, असद्रूप नाही म्हणून तो सद्रूप आहे. हो जडरूप नाही म्हणून तो चिद्रूप आहे आणि दुःखरूप नाही म्हणून तो आनंद रूप आहे. आनंद सद चिद आणि आनंद हो अशा रूपामध्ये प्रगट झालेल्या देवा तुम्हाला मी विनम्र भावानं वंदन करतो. वंदन करत असताना नमो तुझ देवाधिदेवा परमेश्वरा जगद्गुरु. परमेश्वर जगद्गुरु, परमेश्वराला जगद्गुरु रूपामध्ये आणखीन एक सांगतो मुद्दा. जगद्गुरु का शब्द वापरला? तर गुरुचे 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 गुरु, गुरुनाम गुरु, गुरुश्य गुरु, हो गुरुयो गुरुचे गुरु आहेत. हो गुरुनाम गुरु आहेत, नव्हे संपूर्ण जगाचे गुरु आहेत. तुम्ही आपण म्हणतो की आदिनाथ उमा बीज प्रगटले, म्हणजे आदिनाथ आहेत ते, सर्वांचे मालक आहेत. हो आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्रतयांचा मुख्य शिष्य, ज्ञान कर्म प्रबोधक शिवप्रभू असल्यामुळं आणि ते सर्वांचे गुरु आहेत, सर्वांचे आदी आहेत. हो कसं म्हणाल तुम्ही मला? पंचाचार्य आदी जगद्गुरु आहेत, यानंतर कृष्ण मंदे जगद्गुरु आहेत, यानंतर जगद्गुरु तुकोबार आहे असं आमच्या कानावर आहे. अहो त्या सर्वांचे गुरुचे गुरु महादेवच आहेत. कार्या कारण अवतार होय, कार्य संपल्याला याद आहे, सगळ्यांचे अवतार झाले तरी संपतात. पण ज्यांचं आदीमध्ये अवसान, कधी अवतार संपत नाही, ते विश्वगुरु आहेत. म्हणून तर असं ज्ञानराज माऊलींनी सांगितलंय, श्रद्धा भक्तीशी आदरू, श्रद्धा आणि भक्तीला वाढवणारे हा. आणि जय होय सानकळू, म्हणजे असे जे गुरु माऊली आहेत ना, ते गुरु माऊली म्हणजे सदाशिव. जय होय श्री गुरु सदाशिव. हो कधी वाढती श्रद्धा, कधी वाढती भक्ती, कधी वाढतं आणखीन अध्यात्म प्रेम? जर सदाशिवानंच आपले सद्गुरु झाले तर आपलं हे सगळं सिद्धीला जात असतं. म्हणून देवा तुम्ही आमचे सद्गुरु हा,
तुम्ही देव आहेतच आहेत आणि म्हणून तुमच्या या सद्गुरु रूपालाही आम्ही आता अंचावलेले आहोत, ते रूप तुम्ही आम्हाला दाखवा म्हणून वंदन केलं गेलं। त्यानंतर चित्शक्ती आदिमाया हो पार्वती देवी जगन्माता यांना वंदन केलेलं आहे। अज्ञजना उत्तम गती जयची अनुग्रहे हो त्यांनी स्वीकारल्याच्या नंतर अज्ञजनाला सुद्धा उत्तम गती प्राप्त होऊ शकते आणि म्हणून हो तुम्ही देवी माता आमच्याकडे कृपा दृष्टीने पहा। त्यानंतर आता मी सगळं काय वाचित बसत नाही, तीन मंगल तुम्हाला सांगून जातो। वस्तू निर्देशात्मक मंगल कोणत्या ओवीतून केलं, जय जयाजी सदाशिवा परब्रह्मा द्वयानंद वैभव नमो तुझ देवादी देवा यातून वस्तू निर्देशात्मक मंगल केलं। नमस्कार रूप मंगल कुठे केलं, परम रहस्याच्या पहिल्या अध्यायामध्ये त्यांनी सांगितलं श्री सद्गुरु कृपे करून आदि नमो शिवगण जे का अमर सर्वा होऊन तयास प्रेमे शरणमी, त्यांना वंदन केलं म्हणजे हे नमस्कार रूप मंगल केलं। सर्व गणास हो त्यांचं वर्णन केलं, नरोदयांदी सर्व शरण म्हणजे सर्व गणांना मी वंदन करतो। त्याचप्रमाणे त्यानंतर आशीर्वाद रूप मंगल याच ग्रंथामध्ये आलं गेलेलं आहे, देवाचं नाव वर्णन केलेलं आहे, गुरुमौलीचंही वंदन केलेलं आहे। हो तुम्ही कसे तानाम तु परंपरा हो श्री गुरुमूर्ती नागेश्वरा नागेशी अडनावजी दातारा येरव्या नाम तुम्ही गुरुवंदना केली। त्यानंतर त्यांचं खरं स्वरूप कोणतं हे ते सांगितलं गेलं। त्यानंतर तुम्ही काय करता, माझं मागणं आहे तुमच्याकडे नमस्कार रूपामध्ये, नमस्कार रूप मंगल करताना स्फूर्ती उन्मेष देवोनी स्वय वाचीची वाचा होनी प्रेम रहस्य अक्षर घोळूनी वाचेने वदवी स्वामीया मीतवनीने विवेक प्रबोध बोलूनीने साहित्य संगीत शब्दो एत कृपा दृष्टी अहोनी प्रबोध प्रबंध चालवा स्वामी असं वंदन केलं। आणि त्यानंतर आशीर्वाद रूप मंगल देवाकडून प्राप्त झालं, ऐसे विनोनी भूमी विन्यासी माता तो कृपाली श्री गुरुनाथा अशरीरिणी वदे तत्वता वर आशे तुझ पै तुवा जो भाव प्रगटविला आता तोची वर तुझ दिला तत्वता प्रेम भावे करी आता टीका परमहर्षाची। म्हणजे वस्तू निर्देशात्मक मंगल केलं, यानंतर नमस्कार रूप मंगल केलं आणि नंतर आशीर्वाद रूप मंगल केलं। आणि ह्या मंगलाचे ज्यावेळेस प्रकार आपल्याला पाहत पाहत आलोत त्यावेळेला सर्वांना वंदन करत असताना मन्मथ माऊलींनी श्रुती मंडळीला ही वंदना केलेली आहे। सर्वांच्या वंदनानं मी सनात होणार आहे अशी प्रार्थना करत असताना तुम्ही सावध व्हा म्हणून आव्हान केलं। हो आणि आव्हान केल्यानंतर त्यांचे त्यांनाच वाटलं की शिवगण तर नेहमी सावध आहेत, त्यांना मी सावध व्हा म्हणणं कसं बरोबर आहे, आणि म्हणून लगेच आपली भाषा आर्जवी भाषा विनंती वजा बोललेले तुम्ही शिवगण प्रमथो गणंगळू सत्यवादी कृपावंतो मी तुमचे अनाथ म्हणून सलगीने बोललो, एवढी ओवी सांगतो आणि मी माझ्या आजचा उपसंहाराकडे वळतो। आता हा शब्द गणंगळू काही प्रिंट मध्ये काही प्रतिमध्ये चुकीचा आलेला आहे, प्रिंट मिस्टेक झालेले गणंगळू असा कुठं कुठं आलेला आहे, पण मी आमचे मार्गदर्शक अनेक गुरुमाऊली यांना विचारणा केली आणि बऱ्याच जणाला विचारणा केल्याच्या नंतर माझे व्यक्तिशा मार्गदर्शक परम आदरणीय शिवभक्ती परायण रटकलकर गुरुजी त्यांनी योग्य असं शब्दाची दिशा दिली। त्यानंतर आमच्या मठामध्ये असणाऱ्या शांताबाई अक्का दामा यांनीही मला कन्नड बहुल शब्द आहे आणि त्याचे थोडेसे दुसरे शब्द काही आहेत का पर्यायी शब्द मला सांगा असं म्हटल्यानंतर त्या ह्या वेळेला सद्गुरु परमवंदनीय शंभुलिंगजी शिवाचार्य महाराजांच्या बरोबर काशी या क्षेत्री गेलेल्या नसल्यामुळे मला उपलब्ध झाल्या। त्यांनी सांगितलं, मी सगळं अगोदर सांगितलं, गणगंगळू गणंगळू गणगळ यापैकी गणंगळू हा शब्द आहे आणि मग त्यांना दिग्दर्शित थोडंसं माझे सगळी पार्श्वभूमिका तयार केली आणि त्यावेळेस त्यांच्याकडून शब्द बाहेर आला हो गणंगळू। तर निरगळू आपल्याकडे जसं गोडीनं बोलतात ना आणि जोड शब्द असतो त्याप्रमाणे देवरगळू, पण कन्नड भाषेमध्ये देवरगळू असं एवढं म्हटलं नाही, द्यावरगळू म्हणजे असे शब्द वापरले जातात। हो आम्ही तुम्ही सुज्ञेत ऐकणारे, मी काय कन्नड भाषिक नाही,
असो आणि अशा गणंगळ सत्यवादी कृपावंतो मी तुमची अनाथ म्हणून सलगीने बोलिलो, सलगी करून बोलतो आहे, विनंती वजा बोलतो आहे, माझ्याकडून तुम्ही टीका करून घ्याल, मला गुंतागुंती करण्याची काय गरज नाही। टीका म्हणजे काय? टीका या शब्दाची तीन अर्थ आहे, टिक्यते, अवलोक्यते, प्रतिपाद्यते। इथे टीका, टीका म्हणजे जो मूळ ग्रंथ आहे आणि त्या मूळ ग्रंथाचा असे लक्षात यावा म्हणून जे वाङ्मय केलं जातं त्याला टीका म्हणतात। आपल्याकडे मराठी भाषेमध्ये टीका या शब्दाला वेगळाच अर्थ आहे। टीका म्हणजे नाही तसं त्याच्यावर चिखलफेक करणं, याचं नाव आपण टीका म्हणतो। पण संस्कृत मध्ये टिक्यते, अवलोक्यते, प्रतिपाद्यते, एक श्लोक असतो त्याच्या जवळ जवळ हजार ओव्या लिहिल्या जातात, 1300-1300 ओव्या लिहिल्या जातात आवडीच्या श्लोकावर। आणि तो शब्द कुठे जर आवडीच्या शब्द जागी नाही तर दोन ओळीमध्ये त्याची टीका संपवली जाते। असो अशी टीका करवाल, तुमचा स्वार्थ आहे। मी कोण आहे? आम्ही बाहुल्याच्या जाती, सूत्र दोरी तुझ्या हाती, जैसे नाच विषय देवा तैसे नाचो सदाशिवा, अल्प माझी मती काय गाऊ गुण, मला काय येणार आहे देवा, काहीच बोलता येणार नाही। माऊलीने तर अगोदरच वर्णन केलं ना, मी तो नेने विवेक प्रबोध, बोलून येणे साहित्य संगीत शब्द, मला काही येत नाही। खरं तर येत होत, लावणीकारामध्ये महाराष्ट्र भूमीला गाजवलेले मन्मथ माऊली, पण ते म्हणतात मला संगीत शब्द वगैरे येत नाही। ज्यांनी काव्य केलं जिथं देवाला येऊन प्रगट होऊन आशीर्वाद द्यावा लागला, पण विनम्रता असते, तरणे को लिंता डुबने को अभिमान, मी झाला जो म्हणे तो काहीच नव्हे। मला जगद्गुरूंनी एक श्लोक दिला होता, ते असं म्हणतात त्या श्लोकामध्ये, हो अशनम्ये वशनम्ये जायामे बंधुवर गोमे म्या म्या कुर्वन काल व्रकोहंती व्रथान राहा, खाण्यामध्ये, वस्त्रामध्ये, पत्नीमध्ये, मुलाबाळामध्ये चारी टप्पे आपल्या आयुष्याचे निघून गेले। मी 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 कोण करतय, म्या म्या बकरी करे तर सौबार काठी जाय, किंवा तिथं सांगितलं हो अशनम्ये वशनम्ये जायामे बंधु वर्गो मे म्या म्या कुर्वन काल व्रको हंती व्रथान राहा, म्या म्या करून पुढे 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 कळपाच्या चालणारी एखादी मेंढी किंवा एखादी बकरी जर पुढे गेली आणि कुठंतरी जाळीमध्ये असलेलं लांडग त्या मेंढीला किंवा त्या शिरीला बघतं आणि म्या म्या करणारी कुठं आहे त्याला लगेच ऐकू येतं, पटकन जातं त्याच्या गळ्याला पकडतं आणि नरडीला पकडून ती काळाचं खाजूक होते, लांडग्याचं खाजूक होते। असंच काळ सुद्धा मी 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 करणाराला घेऊन जात असतो। म्हणून काय करा की विनम्रता, तरणे को लीनता, डुबणे को अभिमान। आणि म्हणून तुम्ही मला काय करा, तुम्ही तुमच्या सुखालागी, तुम्ही तुमच्या प्रेमासाठी मला बोलवाल, आणि म्हणून यासाठी तुम्ही मला प्रसाद द्या। त्यावेळेला पुन्हा आणखीन आशीर्वचनात्मक बोललेले तर ऐक बाबा, मन्मथेश्वरा मन्मथा, आता तू बाकी बोलत बसू नको, हा तर काय करा, शिव काय बोलले पार्वती प्रती ते निरोपी आता, आणि शिवप्रभूंनी काय बोलले ते पार्वतीला काय सांगितलं ते सांगा, काय सांगितलेलं आहे। आगताम शिव वक्त्रांतो गतंच गिरिजामुखे मतम श्री वासुदेवेन आगमस्तेन प्रोक्तिता, हा ते सांगा। सांगा म्हटल्याच्या नंतर स्कंद वाच, मला सोपा श्लोक झाला, कैलास शिखरे रम्य भक्ति संधान नायकम प्रणम्य पार्वती भक्त्या शंकरम परिपृच्छति, शंकरम परिपृच्छति, कोण पार्वती, जी पार्वती माता भक्ति संधान संयुतम आहे, भक्ति रूपी अनुसंधान आहे, भक्तीचे धनुष्य, वैराग्याची ओढी, अशा अनुसंधानानं त्यांनी पक्के झालेले तर ऐकावं लागतं, सोपं नसतं ऐकणं। आपण बघत नाहीत का आता आपल्या कमेंट करणाऱ्यांचे किंवा आपण लाईव्ह होणाऱ्याची कशी संख्या असते, कधी 25 कधी 28। आमच्या शिवकुमार स्वामी महाराजांना, आमच्या परम सर्व परमादरणीय शिवकुमारजी स्वामी सह सर्व आपल्या श्रोतृमंडळाला आणि आयोजक नियोजकाला माहीत आहे, त्याचप्रमाणे स्पष्ट बोलून आपली भूमिका व्यक्त करणारे आमचे परमादरणीय मन्मथाप्पा डांगे गुरुजी असद्या, जगन्नाथजी गुरुजी, हो देवळाली कराज द्या, आमचे गुरुजी असू द्या, पाटील बाबा असू द्या, हो त्यांचं काय वर्णन आहे, त्यांचं तेच वर्णन आहे, चला बाकी काय बोलायचंय।
हो त्यांनाही वंदन करतो. कैलास शिखरे रम्ये भक्ती संधान नायकं प्रणम्य पार्वती भक्त्या शंकरं परिपृच्छती. आता काल सांगितलं ना मी तुम्हाला, काय सांगितलं? कैलास शिखराला हे कोणाचा उवाच आहे? स्कंद उवाच, कार्तिक स्वामी उवाच. मी काय सांगितलेली सगळीची सगळी कथा तुम्ही आवता लक्षामध्ये घ्या. काय सांगितलं? हे सांगितलं. आता इथं सांगू लागलेले तर आता कुठं सांगितलं सर? आता उद्या बोलू आपण. तुम्हा सर्व वंदनीय पूजनीय आशीर्वादीय मूर्तींना मी परत पुनश्च विनम्र भावना अभिवादन करतो. काय बोलणार आहे मी, काय आहे मी तुमच्याच एक अंकित या प्रसंगी एवढंच प्रार्थना करतो तुम्हाला की या माझ्या व्याख्यान शैलीतून आतापर्यंत झालेले व्याख्यान आणि पुढे होणारे व्याख्यान यातून तुम्हाला एकच मी प्रार्थना करणार आहे. काय प्रार्थना करणार आहे? या आमच्या विनम्रता सलगीच्या वाणीतून तुम्हा सर्वांचं प्रेम शिवभक्तीकडं ओथंबून व्हावं आणि शिवभक्तीचा जागर तुम्ही आम्ही सर्वांनी जागवावा एवढीच माझ्या इष्टदेवतेच्या पवित्र चरण कमली प्रार्थना करतो. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा वावगा शब्द जरी गेला असेल तर ते तुम्ही आईच्या अंतकरणानं माझ्याकडे वापस द्या आणि झालेली शिवा तुम्हा सर्वज्ञाच्या हो पवित्र चरण कमली देत असताना एवढं म्हणू शकतो मी. हो ज्यांचं वंदन आहे असे परम आदरणीय बाबा आहेत त्याच प्रमाणे परम आदरणीय खके गुरुजी आहेत. इतेशा वाङ्मयी पूजा श्रीमद शंकर पादयो हो अर्पिता ते नदीवेश प्रियताम मे सदा शिवाहा. तव तत्वन्न जानामि की दृश्योषि महेश्वर या दृश्योषि महादेव तादृश्याय नमो नमः. जे माझं चांगलं असेल ते गुरुमाऊलीचं आहे आणि जे माझं अयोग्य आहे ते माझं आहे, ते गुरुमाऊलीचं नाही. जे जे अयोग्य आहे ते गुरुमाऊलीचं नाही आणि जे योग्य तेच गुरुमाऊलीचं आहे असं त्यांना मी वंदन करतो. आणि कार्यबाहुल्य असल्यामुळं जरी कोणाचा नामोल्लेख राहिला असला तरी तुम्हाला मी वंदन करतो. ओम तत्सत, ओम अस्तु, ओम अस्तु. यदक्षरं पदभ्रष्टं मात्रा हिनन्तु यद् भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर, प्रसीद परमेश्वर. सांब जय नम पार्वतीपते शिवरारार महादेव. श्रीमज्जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय. महात्मा बसवेश्वर महाराज की जय. संत शिरोमणि मन्मस्वामी महाराज की जय. राष्ट्र संत सद्गुरु डॉक्टर शिवलिंगजी शिवाचार्य महाराज की जय. सब संतन की जय.